सोलापूर, नाशिक, मुंबई, पुणे आतापर्यंत साधारण 700 ते 800 कोटी रुपयाचं ड्रग्स हे जप्त केलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलावं. ललित पाटील हा एक मोहरा आहे, बरं का? आणि ह्या ललित पाटील प्रकरणाचा वापर किंवा गैरवापर राज्याचे गृहमंत्री राजकारणासाठी करतायत हे अत्यंत दुर्दैव आहे. उद्या 20 तारीख नाशिकला शिवसेनेचा मोर्चा आहे ड्रग्स विरुद्ध. संपूर्ण नाशिक ड्रग्सच्या विळख्यात आहे. नाशिकसारखं शहर जे तीर्थक्षेत्र आहे, जे एक सांस्कृतिक शहर आहे, ज्या नाशिकमध्ये वीर सावरकरांपासून कुसुमाग्रजापर्यंत असे महान लोक जन्माला आले, ते संपूर्ण नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत हे ड्रग्सच्या विळख्यात आहे. 2 मोठे कारखाने ड्रग्सचे हे नाशिकमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. कोट्यवधी रुपयाचं ड्रग्स तेथून अख्ख्या महाराष्ट्रात आणि बाहेर गेलं. महाराष्ट्रात येणारं ड्रग्स हे गुजरातमधून येतं हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहीत आहे का? आतापर्यंत किमान 1.5 लाख कोटीचं ड्रग्स गेल्या वर्षभरामध्ये गुजरातला पकडलं. जे पकडलं गेलं नाही ते महाराष्ट्रात पाठवलं जात आहे. आणि महाराष्ट्राचा उडता पंजाब करून महाराष्ट्र नशेच्या आहारी टाकायचं, महाराष्ट्र बदनाम करायचा, महाराष्ट्राची तरुण पिढी उद्ध्वस्त करायची, अशा प्रकारचे कारस्थान चालू आहे. हे जर देवेंद्र फडणवीस यांना माहीत नसेल तर त्याने खुशाल या विषयाचं राजकारण करत बसावं आणि महाराष्ट्राला खड्ड्यात जाताना पाहावं.